नमस्कार. एक कवी फार सुंदर बोलून जातो की कविता माणसाच्या वेदनेला जन्म देते, कविता माणसाच्या भावनेला ओठावर आणण्याचं काम करते, कविता माणसाला वास्तव्यात जीवन जगवायला शिकवते. मग ही कविता कशी असते? तर कविता माणसाच्या प्रत्येक वेदनेला, प्रत्येक भावनेला स्पर्श करून जात असते. मग ती कविता कुठलीही असो ना, मग त्या प्रेम कविता असो, त्या दुःखाच्या कविता असो, विरहाच्या कविता असो, अशीच एक कविता आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होतो. ती कविता अविनाश भारती यांची. आणि अविनाश भारती या कवितेतून सांगताना म्हणतात की तुझ्या नाजूक हातात सके चुडा ही नाजूक, तुझी नजर भावूक त्याला सारेच ठाऊक, तुझ्या चुड्याचा दिमाख नाही सरणार राणी, हात हातात घेताच वाजे कर बैमानी, आड्यावर चाग तेंब आड्यावर चाग तेंब कस पिचत या मन, जशी पिचते बांगडी तस पिचत या मन, तस पिचत या मन. म्हणजे कुठलीही कविता असू द्या ना, त्या कवितेला कुठला ना कुठला रस असतो, त्या कवितेमध्ये कुठला ना कुठला अलंकार असतो. सांगायचं झाल्यास अलंकार या घटकामध्ये शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरचा पाठ बघितला होता. आता अलंकार हा घटक शिकत असताना एक महत्त्वाचा घटक शिकत आहोत आपण, त्या अलंकारामध्ये अलंकाराचे प्रकार. सुरुवातीला अलंकार हा घटक शिकत असताना दोन गोष्टीची ओळख करून घ्या तुम्ही. नंबर एक उपमेय आणि दुसरा उपमान. आता उपमेय म्हणजे काय? तर उपमेय म्हणजे होते मूळ वस्तू. एवढं जर नाही समजलं तर मी पुढच्या भाग म्हणजे नंतर समजूनच सांगतो की मूळ वस्तू म्हणजे काय. दुसरा घटक आहे उपमान, तुलना करण्यासाठी वापरलेली वस्तू. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला, उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे तुलना करण्यासाठी वापरलेली वस्तू. झालं. त्यानंतर अलंकाराचा पहिला प्रकार बघत आहोत आपण, उपमा अलंकार. आता उपमा अलंकारामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, दोन वस्तूची तुलना करण्यासाठी, दोन वस्तूची तुलना करण्यासाठी कवी, तुम्ही का मी का नाही, दोन वस्तूची तुलना करण्यासाठी कवी किंवा कवयित्री ज्या वेळेला सम समान सारखा प्रमाणे परी परिस गत, इथे मी लिहिलेलंच आहे सम समान सारखा प्रमाणे परी परिस गत इत्यादी शब्दांचा ज्या वेळेला ते वापर करतात त्यावेळेला काय होतो? उपमा अलंकार होतो. मग दोन वस्तूमधील साधर्म्य दाखवण्यासाठी, दोन वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी किंवा दोन वस्तूमधील समानतेचा गुणधर्म दाखवण्यासाठी कवी कशा प्रकारच्या गोष्टींचा वापर करतो? तर बघा, बीबीका मकबरा ताजमहल सारखा दिसतो. ठीक आहे, इथं मूळ वस्तू कोणती आहे? मूळ वस्तू आहे बीबीका मकबरा. म्हणजे बीबीका मकबरा हे काय झालं? उपमेय झालं. आणि या बीबीका मकबऱ्याला कशाची उपमा दिलेली आहे किंवा बीबीका मकबऱ्याची तुलना कशासोबत केली आहे? तर बीबीका मकबऱ्याची तुलना केली आहे ताजमहल सोबत. बरोबर ना? म्हणजे बीबीका मकबरा ही मूळ वस्तू उपमेय झालं आणि ताजमहल ही उपमा देण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी वापरलेली वस्तू हे उपमान झालं. मग या दोन गोष्टीचा संबंध जोडण्यासाठी, या दोन गोष्टीचा संबंध दर्शवण्यासाठी कशा पद्धतीने कवीने वापर केलेला आहे? तर बघा, इथे सारखा नावाचा शब्द वापरलेला आहे. बघा ना, बीबीका मकबरा ताजमहल सारखाच दिसतो. म्हणजे बीबीका मकबऱ्याला कशाची उपमा दिलेली आहे? ताजमहलची उपमा दिलेली आहे. हा झाला उपमा अलंकार. दुसरा अलंकार बघू मित्रांनो, उत्प्रेक्ष अलंकार. इथे उपमेय हे जणू उपमानच आहे असं दर्शवण्यासाठी जणू जणू काय गमे वाटे भासे, हे लक्षात ठेवायचं, जणू जणू काय गमे वाटे भासे यासारख्या शब्दांचा ज्या वेळेला वापर केला जातो त्यावेळेला कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्ष अलंकार. उदाहरण बघा, माझे अक्षर, माझे अक्षर हे काय झालं? उपमेय झालं. माझे अक्षर जणू काय मोत्यासारखेच दिसते. कशासारखे दिसते? मोत्यासारखे दिसते. दिसते की नाही बघून घ्या तुम्ही. माझे अक्षर जणू काय मोत्यासारखेच दिसते, म्हणजे माझे अक्षर हे झालं उपमेय आणि या अक्षराला कशाची तुलना दिलेली आहे? मोत्याची तुलना दिलेली आहे. मग या दोन गोष्टीचा संबंध जोडण्यासाठी काय वापरलेला आहे? जणू काय नावाचा शब्द वापरलेला आहे. आणि जणू काय नावाचा शब्द कोणत्या अलंकारामध्ये येतो? तर उत्प्रेक्ष अलंकारामध्ये येतो. या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. दुसरी पद्धत सांगतो, माझे अक्षर जणू काय मोत्यासारखेच दिसते, म्हणजे माझे अक्षर
अक्षर नाही दिसत, ते कसे दिसते, मोतीच दिसते. म्हणजे उपमेय लपवल्या गेलं आणि त्याच्या जागी काय आणलं, उपमान आणल्या गेलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की उपमेय हे उपमेय नाही आहे, ते काय आहे, उपमानच आहे असं दर्शवल्या गेलं. ठीक आहे. नंतरचा अलंकार आहे अपनहुती अलंकार. याचा अर्थ सुद्धा लपवणे असा होतो. याच्यामध्ये काय लपवल्या जाते बघा, उपमेय लपवल्या जाते आणि उपमेय लपून उपमानच आहे असं दर्शवल्या जाते. उपमेय लपवल्या जाते आणि उपमेय लपवल्याच्या नंतर ते उपमेय उपमेय नाही आहे तर उपमानच आहे असं जिथे दर्शवल्या जाते त्याला म्हटलं जाते अपनहुती अलंकार. आता हा अलंकार शिकत असताना बघा ना, उदाहरण बघतो. हा आंबा नाही साखरच आहे, हा आंबा नाही आहे, काय आहे, साखरच आहे. म्हणजे आंबा काय झालं, उपमेय झालं आणि आंब्याला कशाची उपमा दिलेली आहे, साखरेची उपमा दिलेली आहे. परंतु या वाक्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे की हा आंबा नाही, काय आहे, साखरच आहे. म्हणजे आंबा लपवल्या गेला, आंब्याचा जो मूळ गुणधर्म आहे तो लपवल्या गेला आणि साखरेचा गुणधर्म जो आहे तो वर आणल्या गेला. समजलं ना? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मला हेच म्हणायचं आहे की आंब्याचा गुणधर्म लपून ज्यावेळेला साखरेचा गुणधर्म वर दाखवला जातो आणि आंब्याचं गुणवैशिष्ट्य कमी केलं जातं, म्हणजे इथे काय केलं गेलं की उपमेयाचं गुणधर्म उपमेयाचं वैशिष्ट्य कमी केलं गेलं आणि उपमानाचं वैशिष्ट्य वर आणलं गेलं. कोणता अलंकार होतो, अपनहुती अलंकार. तीन अलंकार झाले. चौथा अलंकार बघू, अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे अतिशयोक्ती अलंकार पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही. माणूस जीवन जगत असताना आणि दररोजच्या सामाजिक जीवनामध्ये वापरत असताना, वावरत असताना माणूस अतिशयोक्तीमध्ये काही ना काही प्रमाणात जीवन जगत असतो. मग तो गाण्याच्या माध्यमातून असो ना, कोणासोबत बोलताना असो ना, कुठे आश्वासनं देत असताना, भाषणं देत असताना, बोलत असताना, म्हणजे साधारणतः माणूस अतिशयोक्तीमध्ये जगत असतो, म्हणजे असतोच. आणि अतिशयोक्तीचा अर्थ होतो जास्त प्रमाणात फुगवून सांगणे. खूप जास्त प्रमाणात ज्यावेळेला एखादी गोष्ट फुगवून सांगितली जाते ना, त्यावेळेला त्या अलंकाराला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. मग एखादी गोष्ट कशी फुगवून सांगितली जाते, तर आधीचे गाणे राहायचे ना, तू धरती पे जहाँ भी रहेगी मैं तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. म्हणजे गाण्यामध्ये बघा ना काय सांगितलेलं आहे, तू धरती पे जहाँ भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. म्हणजे खुशबू से पहचानणारे कोण असतात, कुत्रे असतात. मग तू प्रेमी आहेस की कुत्रा आहेस, या गोष्टीतला फरक तरी कळून घे ना बाबा. म्हणजे इथे काय झालेलं आहे, इथे फुगून सांगितलेली आहे, मैं तेरे लिए चांद तारे तोड़ लावूंगा. म्हणजे खरं शक्य आहे का चांद तारे तोड़ लावू, म्हणजे तोडून आणणं शक्य आहे का, आहेच नाही ना, मुद्दाम नाही. म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेला अति जास्त प्रमाणात फुगून सांगितल्या जाते त्यावेळेला तो कोणता अलंकार होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे ती रडली समुद्राच्या समुद्र, ती रडली कशी रडली, समुद्राच्या समुद्र. म्हणजे आता ती जेव्हा रडली तेव्हा खरंच तिचे अश्रू समुद्राच्या पाण्या एवढे अथांग होईल का, शक्यच नाही. तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात, खरंच तिचे पाय हवेवर नाचन का, शक्यच नाही आहे, आहे का. मै तुझे मेरी जुल्फो पे बिठा लूंगा, म्हणजे झुलपे पाहणं, डोळ्याचे हे जे झुलपे असते याला झुलपे म्हणतात, या झुलप्यावर बसवणं शक्य आहे का, नाही आहे. अतिशयोक्ती आहे, म्हणजे एखादी गोष्ट कल्पनेच्या बाहेर, कल्पनेच्या बाहेर फुगून सांगणे, त्याला काय म्हणतात, नव, आपल्याकडे एक म्हण आहे ना, एक हात काकडी ना नव हात बी, त्याला ते म्हणते अतिशयोक्ती अलंकार. नंतर पाचवा अलंकार चेतना गुणोक्ती अलंकार, अतिशय महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. बघा चेतना गुणोक्ती अलंकाराला चेतना गुणोक्ती अलंकार का म्हणायचं, तर ज्यावेळेला एखाद्या निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा आपण ब्लेम करतो, ब्लेम समजते ना, एखादी निर्जीव वस्तू असते आणि त्या निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा ब्लेम करतो आणि माणूस करतोच, असं नाही की करत नाही बा म्हणून, करावंच लागतं कारण जीवन आहे ना तेव्हाला. कसं करतो बघा, एखाद्या निर्जीव वस्तूवर सजीव असल्याचा ज्यावेळेला माणूस आरोप करत असतो त्यावेळेला तो होतो चेतना गुणोक्ती अलंकार. आता चेतना गुणोक्ती अलंकार कसा म्हणाल तुम्ही, निर्जीव वस्तू, लाईट सजीव आहे की निर्जीव आहे, निर्जीव आहे. अचानक अचानक जेवण करत असताना आपल्या घरची लाईट गेली, मग आपण त्या लाईनीला शिव देतो, शिट्ट लेकाची म्हणतो ना, शिट्ट लेकाची म्हणतो, शिट्ट लेकाची, हॅट लेकाची. गाडी आपली मध्यामध्ये पंक्चर झाली, आपण कोणातरी गावाला जात आहोत, गाडी मध्यामध्येच पंक्चर झाली तर आपण गाडीला शिवा देतो, इले आत्ताच बंद पडायचं होतं. मोबाईल हँग मारला तर मोबाईलला शिवा देतो, ठीक आहे. रस्त्यानं जात असताना दगडाला ठेच लागली तर आपण त्या दगडाला दोन तीन शिवा देऊन देतो, देतो का नाही. रस्त्याने जात असताना आपला एखाद्या कुणा बसले धक्का लागला किंवा कोणत्या गोष्टीला धक्का लागला निर्जीव वस्तूला, तर त्या निर्जीव वस्तूला आपण शिवा देतो, देतो ना.
म्हणजे ज्या वेळेला माणूस एखाद्या निर्जीव वस्तूसोबत सजीव असल्यासारखा त्याच्यासोबत संभाषण करते ना, त्यावेळेला तो होतो चेतना गुणोक्ती अलंकार. चापा बोले ना, चापा चाले ना, चापा काही केला खंत करे ना, चापा फुले ना, चापा उले ना, वगैरे वगैरे. आता चाप्याचं फूल आहे, चाप्याचं फूल खरंच तुमच्यासोबत बोलणार का? ये दिवारे मुझसे बात करती है, शक्य आहे का हे दिवारे मुझसे बात करेंगी? कैसे बात करेंगी भाऊ? म्हणजे निर्जीव वस्तू सजीव असल्याच्या भासून ज्या वेळेला निर्जीव वस्तूसोबत संभाषण करतो माणूस, त्यावेळेला तो कोणता अलंकार होतो? चेतना गुणोक्ती अलंकार. पाच अलंकार झाले. याच्यानंतरचे पाच अलंकार तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. दुसरा व्हिडिओ लगेच येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रियांचं आम्ही स्वागत करतो. सक्सेस गायडन्स पॉईंट हे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनेक विषयाचे व्हिडिओ बघायला मिळतील. भलमोठं स्पर्धा परीक्षेचं एक प्लॅटफॉर्म आपण सक्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सक्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.